महान करा बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक निपाणीत निपाणी हल्ला प्रकरणी शिक्षा निपाणी शहर पोलीस स्थानकात दोन हजार सतरामध्ये घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी गौतम वसंत कांबळे राहणार निपाणी पंतनगर याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्ष सक्त मजुरी आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे याबाबत अधिक माहिती अशी की निपाणी बिरोबा महाड पतनगर येथे फिर्यादी पवन पांडुरंगमाळी यांच्या घरासमोर आरोपी गौतम याने तुला सोडणार नाही अशी धमकी देत चौदा मार्च दोन हजार सतरा रोजी रात्री एक वाजता फिर्यादी पवन बरोबर वाद घालून त्याला डोक्यावर कोयत्याने हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी निपाणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला होता या प्रकरणी तत्कालीन फौजदार शशिकांत वर्मा यांनी तपास करून गुन्हा नोंद करून न्यायालयात पुरावे सादर केले होते सदर प्रकरणी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होऊन आरोपीवर दोषारोपपत्र सिद्ध होऊन त्याला न्यायालयाने पाच वर्ष सक्त मजुरी तसेच पंचवीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे महानकारे न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव